काकापुतण्यांमधील संघर्ष हा बीड जिल्ह्याला नवीन नाहीये. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित, अमरसिंह पंडित या काकापुतण्यांमध्ये संघर्ष उभा राहिला. एका बाजूला हे चित्र असतानाच दुसऱ्या बाजूला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पुतण्यासाठी स्वतःच्या राजकारणाला ब्रेक लावलाय. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकच लढवणार नसल्याचं जाहीर केले. आपल्या दोन्ही मुलांना बाजूला सारत पुतण्या जयसिंह सोळंके यांचं नाव त्यांनी राजकीय वारसदार म्हणून पुढे केले. आता आगामी निवडणुकीत प्रकाश सोळंके यांचा हा वारसदार किती यशस्वी ठरणार, मुळात जयसिंह सोळंके यांना अजित पवार तिकीट देणार का की ऐनवेळी भाजपच्या नेत्याला पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाणार, याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत लेट्स अप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधनं. माजलगाव मतदारसंघात कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिले, पण 1999 मध्ये काँग्रेसमध्ये असलेले प्रकाश सोळंके हे भाजप बरोबर गेले आणि पहिल्यांदा आमदार झाले. 1995 अपक्ष निवडून आलेल्या आणि राष्ट्रवादीच्या तिकीटावर रिंगणात उतरलेल्या बाजीराव जगताप यांचा त्यांनी मोठा पराभव केला. सोळंकेंना 67,303 मतं मिळाली होती तर बाजीराव जगताप यांना 39,436 मतं मिळाली होती. 2004 विधानसभाही सोळंकेंनी भाजपच्या तिकीटावर सहज जिंकली. त्यांनी तेव्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगताप यांचा पराभव केला. तेव्हा सोळंकेंना तब्बल 71,937 मतं होती तर बाजीराव जगताप यांना 36,907 मतं होती. 2009 सोळंकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली, पण या निवडणुकीत सोळंकेंना विजयासाठी संघर्ष करावा लागला. भाजपच्या आर टी देशमुखांनी सोळंकेंना चांगलाच घाम फोडला होता, पण अखेरच्या क्षणी सोळंके हे 8,000 मतांनी निवडून आले. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणूकही अटीतटीची झाली. आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री राहिलेले सोळंके यांना भाजपच्या आर टी देशमुखांनी मोठा झटका दिला. सोळंके हे तब्बल 37,000 मतांनी तेव्हा पराभूत झाले. त्या निवडणुकीत देशमुखांना तब्बल 1,12,497 मतं होती तर सोळंकेंना 75,252 मतं मिळाली होती. 2019 प्रकाश सोळंकेंनी पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदारकी मिळवली. त्यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा 13,000 मतांनी तेव्हा पराभव केला. त्या निवडणुकीत सोळंकेंना 1,11,566 मतं मिळाली होती तर आडसकरांना 98,676 मतं मिळाली होती. मागच्या 5 या मतदारसंघातील राजकारण कमालीचं बदललंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रकाश सोळंके हे अजितदादांच्या सोबत गेलेत. अशातच मराठा आरक्षण मागणीचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. त्या निवडणुकीपूर्वी प्रकाश सोळंके यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं होतं. लोकसभा निवडणुकीत रमेश आडसकर आणि सोळंके असे स्थानिक नेते पाठीशी असताना पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून केवळ 947 मतांचं लीड मिळालं. बजरंग सोनवणेंना 1,04,713 मतं मिळाली होती तर पंकजा मुंडेंना 1,05,648 मतं मिळाली होती. आता प्रकाश सोळंकेंनी राजकीय निवृत्ती जाहीर करत पुतण्या जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार म्हणून घोषित केले, पण जागा वाटपाचा पेच मात्र निर्माण झालाय. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद मोठी आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून जयसिंग सोळंके हे निवडणुकीची तयारी करतायत. त्यांना मोठा राजकीय वारसा आहे, त्याचबरोबर ते स्थानिक राजकारणातही जोरदार सक्रिय आहेत. धारूर पंचायत समितीचे ते उपसभापती आहेत, शिवाय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे ते सभापतीही राहिलेले आहेत आणि त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. तर भाजपकडून रमेश आडसकरही विधानसभेसाठी इच्छुक आहेत, पण त्यांची राजकीय कोंडी झालीये. मात्र जयसिंग सोळंके यांचा सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह गेल्यास रमेश आडसकरांना अजित पवार गटात घेऊन त्यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते. स्थानिक पत्रकारांच्या मते रमेश आडसकरांना पक्षात घेण्यासाठी स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा अनुकूल आहेत. तसं झाल्यास जयसिंग सोळंकेंना आडसकरांचं काम करणं किंवा बंडखोरी करणं हे दोनच पर्याय असणार आहेत. तर तिसरा पर्याय म्हणजे दोघांपैकी एकाला तिकीट मिळालं तर एक जण शरद पवारांच्या गटाकडे जाऊ शकतो. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाला जाईल इतकं तर निश्चित आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाची म्हणावी तशी इथं ताकद नाहीये. शरद पवार गटाकडूनही माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार गोविंदराव डक यांचे चिरंजीव नारायण डक आणि गंगाभीषण थावरे असे तिघ जण इच्छुक आहेत. या तिघांपैकी एकाची निवड ही शरद पवारांकडून केली जाऊ शकते. याशिवाय राजकीय ताकद बघून सोळंके किंवा आडसकरांनाही पक्षात घेतलं जाऊ शकतं. सध्याची शरद पवारांची रणनीती पाहता त्यासाठी पवार नक्कीच तयार होतील. त्यामुळे माजलगावची निवडणूक यंदा भलतीच चुरशीची होणार आहे इतकं तर नक्की आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.